आर्थिक परिस्थिती आहे. आम्ही पहिलंच म्हणलेलं आहे की 21-20 लाख कोटी रुपया पॅकेज भारतात माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीन दिल्या आणि यातून गोयकारात किती दिलं हे मुख्यमंत्र्यांनी सांगच्या लोकांक मुख्यमंत्र्यांनी अजून बसून सांगू ना, फक्त मिटिंगो घेतल्यो आणि मुखार किती झाले हे लोकांपर्यंत पावना म्हणून भीतर सरपाचा प्रयत्न केला. आणि टू माय सरप्रायज म्हाका दिसना ह्या पॅकेजीन गोंयकारांक चडशे मेळटले अशें, गोंयकारांक एकूच चड मेळ्ळां ते म्हणजे लोन. लोन काडपाक तांकां जे ग्रोथ आसा, आमचो लोन टोटल आतां वचून अंदूच्या वर्सा डिक्लेर 2021 दिला तो सादारण 2670 ही एप्रॉक्सिमेट फिगर आहा, 2670 कोटी रुपया लोन अंदूच्या वर्सा आमकां सँक्शन केलां म्हणजे करपाक मेळटा एज पर द गायडलायन्स रिझर्व बँक आणि फायनान्स गायडलायन्स. ते आमचे 3% ऑफ जी एस डी पी, टोटल जी एस डी पीच्या 3%. टू माय सरप्रायज ऑल द स्टेट्स इन द कंट्री हॅज बीन गिवन फ्रॉम 3% to 5% इन्क्रीज इन जी एस डी पी. म्हणजेच ऑन एन एवरेज आमकां जर कितें मेळना जाल्यार तें लोन काडपाक मेळना आनी तेंयूय जवळ जवळ 4450 कोटी. ह्या 4450 कोटी लोन काडून आमी आमचें घर चलोवपाचें म्हणजे सरकार दीस फायनान्शियल इयर. तातूंतले 0.5% जे आसा पळय ताजेर रिस्ट्रिक्शन आसा आनी सादारण 3150 कोटी रुपया डायरेक्ट आमी काडूं शकता. आतां हे पयशे कित्याक काडपाचे? हे पयशे काडपाचे सॅलरी दिवपाक न्हय, हे पयशे काडपाचे रिपेमेंट करपाक न्हय, हे पयशे काडपाचे बाकीचे गोश्टी करपाक न्हय, जाल्यार हे डॅवलॉपमेंटा खातीर पयशे काडपाचे. मुख्यमंत्र्याक म्हाजो प्रश्न हातूंतलो, तूं कोवीड जी गोंयकारां पॅकेज दिवना त्या खातीर तूं पॅकेज कितली दितलो? आतां लोन काडून तरी पॅकेज दी, कारण रेवेन्यू हेणे पॅकेज आमकां मेळूंक शकना. लोन काडून तरी पॅकेज दी, सगळ्यांक त्रासांत पडल्या आनी सगळ्यांक तुवें हॅल्प करपाक जाय. आनी त्या खातीरूच पयलीं लोन काडून तूं पॅकेज कितले दितलो ती सांग. 1600 कोटी कर्नाटकान दिल्या, कालूच माजी मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यान महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यान महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याक पत्र बरयलां की महाराष्ट्राची जशी सेंट्रल गव्हर्नमेंटान पॅकेज डिक्लेअर केल्या तशी महाराष्ट्रात शिवसेना पॅकेज कितली दितली काय म्हणून, तशी मगो पक्षाचो एक म्हणणें आसा की भारतीय जनता पक्षाचे मुख्यमंत्री बाब डॉक्टर प्रमोद सावंत ह्याणें गोंयच्या लोकां खातीर पॅकेज डिक्लेअर करची त्याची गरज आसा. आज मुख्यमंत्री म्हणटा की आमी प्रत्येक हाचेर नजर दवरल्या, प्रत्येक गोश्ट जाता तितली प्रत्येक मंत्री जबाबदारीन वागतलो. स्टेटमेंट पळयत जाल्यार म्हाका ती जबाबदारी मंत्र्यामदीं ना अशी दिसता. दोन मंत्री तर कित्याक कितें उलोवपाक लागल्यात. मुख्यमंत्र्यान डिक्लेअर केलां सगळ्या लोकांक आमी हाडटले म्हणून. आतां लोकांक हाडटले जाल्यार रेल्वे गोंयांत रावतली, बरोबर काय न्ही? रेल्वे गोंयांत रावतली, विमानां गोंयांत येतली. एक मंत्री बरळटा रेल्वे गोंयांत थांबे रावपाक जायना म्हणून, दुसरो मंत्री म्हणटा रेल्वे आमी कशेंच रावपाक दिवचे ना म्हणटा. अशे दोन मंत्री सद्या बरळटा, एक फोंडेचो आनी एक ह्या सायडीन बार्देसचो. म्हाकाच कळना मुख्यमंत्र्याक तांकां उलोवपाक लायलां काय रेल्वे येवपाक जायना म्हणून. ओपोजिशन उलयता हाका म्हजो हें ना, ओपोजिशन हें उलयतलें, पूण मंत्रीच जर अशें उलोवपाक लागले जाल्यार जे लोक गोंयच्यान भायर वतले आनी जे गोंयकार गोंयांत येतले तांकां कशें हाडपाचें? दुसरी गोश्ट, हांवें हाजे पयलीं पत्रकार परिशद घेतली
आणि त्यांना सांगले की मंत्री उलयता आसतना सारखे उलोवपाक जाय, कित्याक कितें बरोवपाची संवय जाल्या मंत्र्याक, आणि मंत्र्यांनी सर्कुलर पळयनासतना उलयता, ऑर्डर्स आसा गव्हर्मेंटाचे ते पळयनासतना उलयता, हाजे वयल्यान हे मंत्री अशिक्षीत म्हणजे ह्या कामाक अशिक्षीतपणा आपलो दाखोवन दिता। हाजे वयल्यान एक सिद्ध जाला की एक तर मुख्यमंत्र्याचो ह्या मंत्र्याचेर कंट्रोल ना, किंवा मुख्यमंत्र्यान तांकां सांगिल्लें आसा जो अरेंजमेंट केला तो तोकडो आसा। हे हांव कालूच सेक्रेटरीन सांगला, हेल्थ सेक्रेटरीन काल सांगला की आमचे 200 वेंटिलेटर येता म्हणून, अजून जावना, 1,00,000 लोक गोंया येवपाचो आसा। हाजे फुडें गोंयकार जे गोंयकार बाकीच्या कंट्रीत रावता स्टेटींनी रावता ते गोंयांत येवपाक सोदता, खूब जाण आसा, आमचे सुद्दां गरजे लोक आसा। आणि अशा वेळार हे लोक जेन्ना गोंयांत येतले तेका क्वारंटाईन फॅसिलिटीज वेळ पडल्या, वेंटिलेटर्स मागीर हॉस्पिटल क्वारंटाईन हे सगळ्यो गोष्टी आसा काय कितें हे म्हाका खबर ना। ते सरकारान स्ट्रेट फॉरवर्ड सांगचे की हे सगळें आमचे कडेन अवेलेबल आसा, आमी 1,00,000 लोकांक आयले फाल्यां सकाळी गोंयकार जाल्यार आमकां कांय प्रॉब्लेम ना म्हणून। फायनान्शियल हे उलयता आसतना कोणाचो कोणाच्याच डिपार्टमेंटान ताळतंत्र ना अशें दिसता म्हाका। हांव तुमकां एकूच म्हजे कडेन पळय टोटल PWDची फायल म्हज्या हातांत आसा, हांव एकूच विशय घेवन फुडल्या 3 हें घेता। नंबर 1, आमचे जो रेवेन्यू आसा तो रेवेन्यू जवळ जवळ साधारण म्हयन्याक आमकां जो खर्च जाता आणि जो रेवेन्यू आमकां येता तो जवळ जवळ 50% पेक्षा सकयल आसा। 1,500 कोटी अंदूच्या वर्सा आमी लोन रिपेमेंट आसा, इन्क्लुडींग इंट्रेस्ट आनी वाडूं शकता। आणि हे सगळें पळयलें जाल्यार खंय तरी सरकारान प्रत्येक गोष्टींत आपलो हात आखडून घेवपाक जाय आसता, पूण मंत्री आणि काही आमदार ताका आयकना। म्हाका हांव मुख्यमंत्र्याचें अभिनंदन करता, कारण मुख्यमंत्र्याच्या कॉन्स्टिट्युएन्सीत चड कामां घेवना, पूण ज्या तरेन कामां जी चल्ल्या ताजे पयलींची बिलां आतांची बिलां हे जर सगळे डिपार्टमेंटाचो पळयत जाल्यार इट इज रियली सरप्रायज सरप्रायज दिसता म्हाका। पेंडींग PWD बिल्स आसा ती म्हणजे जी बिलां रेज केल्या आणि PWDत पावल्या ती 250 कोटीच्या आसपास आसा, पावल्या जी डिविजनां। ऑनगोईंग वर्क्साची बिलां आसा ती साधारण 300 कोटीची आसा, आणि त्यानंतर जे जैका काम करता त्याचे 25 कोटी, आता जे बील स्पेंडींग रेस 250 ऑनगोईंग वर्क्स परत टेंडर फ्लोट जी केल्या आत पयलीं ती 150 कोटीची आसा। हे फक्त PWDचे उलयता, ज्या एका 50 कोटी सिवरेजीची जवळ जवळ 150 कोटी रुपये दिवपाक जाय। आतां हाजे शिवाय GSITCक जवळ जवळ 120 कोटी रुपये दिवपाक जाय, जी बिलां रेज करा आनी रेज करपाचें आसा ती पळयतल्या। त्या नंतर इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंटाचे पयशे दिवपाक जाय, वॉटर रिसोर्स डिपार्टमेंटाचे पयशे जाय, आणि बाकीची सगळी स्किमी आणि हे धरले जाल्यार साधारण महिन्यात 500 कोटी रुपया आमकां स्टेट गव्हर्मेंटाक जाय। हे पैसे तो कशे हाडटलो, आजचो रेवेन्यू कितें आणि तो कशे करतलो। आणि इतलें आसून ताणें अशें पयलें पत्रकार परिशदेंत सांगलां की आमी हाच्या फुडें डॅवलॉपमेंट कामां कमी करतले म्हणून, पूण म्हाका दिसना। तुमकां आनी एक गजाल सांगता, टू माय सरप्रायज इन 3 मंथ्स ऑफ दीस फेब्रुवारी मार्च एप्रील एंड दीस खुद्द PWDन जे रस्त्याचे डिविजन आसा तातूंत जवळ जवळ कॅपिटल अंडर म्हणजे ज्याका आमी प्लॅन वर्क म्हणटा, पयलीं प्लॅन म्हणटाले ते आतां कॅपिटल, थंय 50 कोटीची टेंडरां काडल्या। आनी रेवेन्यू डिपार्टमेंटान जवळ जवळ
3, 2, 5, 6, 7, 12 कोटीचे टेंडर काढले 3 महिन्यात. अजून टेंडरां ओपन जावन वर्कआउटर दिवं ना. आतां हे मुख्यमंत्र्याक रेवेन्यू डिपार्टमेंटान ही जी पयलीं म्हणजे ताणें सांगलें की आतां ह्याच्या फुडें लॉन प्लॅन म्हणजे रेवेन्यू हेतूंत आमी चड काम करचें ना कित्याक आमचे कडेन फंड्स ना म्हणून हे तो उलयला. ताजेर म्हाका ताजो प्रश्न आसा हे 12-13 कोटीची जी टेंडरां काडल्या ती तुका ही खबर आसा काय कितें हो म्हजो प्रश्न ताका. म्हाजे म्हायती प्रमाणे ताका हें खबरूच ना कारण ताजे कॉन्स्टिट्युएन्सीत ना हें आनी ही पावर त्या त्या मंत्र्याक आसता. आतां मंत्रीच जर अशें करपाक लागले आमदार दोन आमदाराच्या कॉन्स्टिट्युएन्सीत भरपूर कामां जाल्यात. हांव नांवां सांगना काडूनय सोदून नाका. तिसरो आमदार आपले फायली मुखार व्हरता. फायली व्हरच्योच पूण पयशे आसा की ना हें पळोवपाची आवश्यकता आसा. आनी खरेंच जर पयशे ना जाल्यार यू आर टेकींग अवर स्टेट टू अ डॅट बँकरप्ट. तुमचे बरोबर आमची आमी गोंयकार सगळे बँकरप्ट जातले हे लक्षात दवरा. त्या खातीरूच हांव ही पत्रकार परिशद आपयल्या. आमकां तुमी बँकरप्ट करपाक सोदता काय कितें गोंयकारांक हे म्हजो प्रश्न तांकां. आनी तांणी हेचे आन्सर दिवपाक जाय कारण आज कित्याय कितें चल्लां. आज एकटो काल एकटो मंत्री प्रियोणांत कित्याय कितें उलयता. अक्षरशा हीन प्रवृत्तीच्यो आरोप ताणें केल्या. सर्कुलर पळयनासतना आमी कितें म्हटलां की जीं कामां प्रायवेट हेतूंत आसा तीं कामां जाची एन ओ सी आसा आणी ज्यांनी इरिव्होकेबल पावर ऑफ एटॉर्नी दिल्या आनी जाल्याच आमी घेवंक शकता. हें सर्कुलर हांव मंत्री आसतना काडूना. ते स्वता मंत्री आसतना हें सर्कुलर काडटा. खापसदात आशिल्ल्यान हें सर्कुलर फाटीं घेवन दाखोवपाचें. इल्लिगल कामां तुमी करता. आज 15 मे जाली. 15 मेक हॉटमिक्सींग बंद जावपाक जाय. आज सगळे कडेन हॉटमिक्स हे लोक नाल्ल फोडून करता आनी आमच्या नांवान आज पावस येता असो जाला. आमी अगेन्स्ट ना. खंयचो डॅवलॉपमेंट आमकां नाका असो ना. पूण तुमी सर्कुलरां काडिल्लीं तुमी फाटीं घेया. दोनूय सर्कुलरां फाटीं घेया. एक 15 मे पर्यंत जे हॉटमिक्सींग आसा तें फाटीं घेया आनी दुसरें सर्कुलर जें आसा तें इरिव्होकेबल पावर ऑफ एटर्नी आनी म्युटेशन करपाचें त्या जमनीची प्रायवेट त्या बरोबर जायती कामां करा. हांवें कामां केल्यां. हांवें पी ई एस कॉलेजींत संडास बांदून दिला कारण त्या वेळार त्यो गोश्टी नाशिल्ल्यो. त्या वेळार तें सर्कुलर नाशिल्ले. ज्या वेळार ही सर्कुलर कारण शेवट हे पयशे जनतेचे पयशे. ज्या कडेन काम करपाक जाय थंय काम करपाकूच जाय आनी एज पर द लिगल तुमी सर्कुलरां काडिल्लीं विथड्रॉ करा कामां करा. आमकां कांय ना. तुमी एक वटेन सर्कुलर काडटा काय ही सर्कुलर फक्त ओपोजिशना खातीर तुमी यूज करता तेंय सांगा. तेंय आमकां आन्सर जाय. तिसरी गजाल आसा ती कोवीड 19 आज विविध गायडलायन्स काल येता ते 25 तारखेक म्हणजे फाल्यांच्यान सोमारच्यान एअरपोर्ट चालू जाता. आनी एअरपोर्टार कशें वागप पॅसेंजरांचेर घातलां तांणी सगळ्यांक. टोटल जी गायडलायन्स तयार केल्या ती सगळीं पॅसेंजरांचेर घातल्या. पॅसेंजराच्या हेच्या प्रमाणे एअरपोर्टार सगळ्यो गोश्टी पॅसेंजरान मेनटेन करपाक जाय. ते बरें आसा. पूण सरकाराची जिम्मेदारी कितें ह्या सर्कुलरा प्रमाणे सरकाराची जिम्मेदारी आसपाक जाय आनी ती कितें हें ताणें सांगचें. आनी ह्या सर्कुलर सगळें इम्प्लिमेंट जातलें काय कितें जेन्ना एअरपोर्ट चालू जातले तेंय सांगचें. कारण लोकांक येवपाक जाय. ट्रान्सपोर्टेशन जाय हें सगळें खबरें. एविएशन जाय त्या नंतर रेल्वे जाय हें सगळें खरें. आमचे कडेन लोकांक रावपाक सगळ्यो गोश्टी आसा काय कितें हो एक प्रश्न आसा. क्वॉरंटायन करपाक आमचे कडेन जागे आसा काय तुमी होम क्वॉरंटायन करतले. होम क्वॉरंटायन करतले जाल्यार तशें डिक्लेर करा. कारण म्हाजे म्हायती प्रमाणे जो क्वॉरंटायन करपाक तुमचे कडेन ज्यो प्लेसीस आसा त्यो कमी आसा. आनी एकदां ही प्लेनां चालू जाले बरोबर सादारण भायल्यानूच कंट्री भायल्यानूच 30-35,000 लोक इमिजिएट गोंयां येतले. आनी आमचे लोक येवपाकूच जाय तांकां घेवपाकूच जाय. पूण त्या खातीर आमी कितें कितें करतले हें पयलीं डिक्लेर करपाक जाय. आमचे कडेन तितल्यो सोयी आसपाक जाय. आमचे कडेन मॅडिकल किट्स आसपाक जाय. मॅडिकल कॉट्स आसपाक जाय. त्या नंतर वेंटिलेटर्स आसपाक जाय. हें सगळें आसा की ना हेची शहानशा करून हें सगळें तांणी घेवपाची आवश्यकता आसा. सो आमकां सरकारान दिलां तें फक्त लोन घेवपाक परमिशन दिलां. तेय बी 4,500 खंयच्या म्हाका तरी दिसना.
खंयच्या स्थितीन हे पयशे पावले अशे, पूण फाल्यांच्यान तो खंयच्या तरी अकाउंटार शेतकऱ्यांच्या बी ते पयशे वचपाचे आसा अशें ताणें डिक्लेर केलां. बेगिनान बेगीन हे पयशे वचचे आनी तो धाडटलो. ते बद्दल गोंयांक गोंयांत शेतकऱ्यांक पयशे येतले, बाकीचे कांयच ना. प्रेजेंट सिच्युएशन कोवीड आर पेशंट्स आर इन्क्रीजींग डे बाय डे. ऑफकोर्स दे आर कमींग फ्रॉम आउटसायड. येस्टरडे ऑल्सो फ्रॉम 47 इट रिच टू 50. एक खंयचो तरी पेशंट तो कारवारचो, म्हणजे तो ह्यातूच आमचो एविएशनांतलो, आमचो नेव्हीतलो, नेव्ही हॅज सेंट टू कारवार दोन पेशंट. फायनान्शियल स्टेटस ऑफ द स्टेट एज पर माय नॉलेज वॉट आय गॉट एज ऑन टुडे इज व्हेरी बॅड. लोन आमी काडीत आसा, त्या खातीरूच हांव आमी बँक करप्शन आमचेर हाडची न्हय मुख्यमंत्र्यान, त्या खातीरूच हांव येना. ऑस्टेरिटी मेजर्स ताणें अजून पसून कांय घेवना. ऑस्टेरिटी मेजर्स हे घेवपाक जाय. काल सुद्दां दिल्ली कॅबिनेटा मदली मिटींग तांणी डिस्कस केला. ऑस्टेरिटी मेजर इज मच इम्पॉर्टंट. खुद्द प्रेजिडेंट ऑफ इंडियन आपली जी सॅलरी आसा ती 50% कट केली. एन्ड ओन्ली जे प्रेजिडेंट हाऊस आसा तातूंत जे खर्च जाता तो 54 करोड ताणें कमी केला. दॅट ही हॅज टू सी. आय हॅव ऑलरेडी टोल्ड, हांवें ऑलरेडी आय टोल्ड दॅट ऑस्टेरिटी मेजर प्रायम मिनिस्टराक हांवें पत्र बरयलां तें हांवें तुमकां दिलां. ना न्हय, वन मिनीट. प्रायम मिनिस्टराक जें लॅटर बरयलां त्यातले जो हें आसा हांवें कितें बरयलां तें ऑलरेडी हांवें तुमकां सगळ्यांक सांगलां. कारण ऑस्टेरिटी मेजर्स घेतल्या शिवाय स्टेट जाग्यार येवंक शकना. फॉर एग्जाम्पल आतां हांवें सांगलें अंडर रेवेन्यू दे हॅव टेकन 10 करोड्स वर्क. वेर इज द अमाउंट टुडे? सॅलरी घालपाक रेवेन्यू सॅलरी बी जी आसता कॉन्ट्रेक्ट लेबर किंवां हे ते अंडर रेवेन्यू येता. तो पेमेंट आजून तांकां घालूना. जर तुमी आजून कॉन्ट्रेक्ट लेबराक डेली बेजिसांक पेमेंट घालूना जाल्यार तुमी आनी ही रेवेन्यू अंडर कामां कितें घेता? ही हांव फक्त पी डब्ल्यू डी ची उलयता, अदर डिपार्टमेंट्स आर देर. सी आय हॅव ऑलरेडी रिटन अ लेटर टू द प्रायम मिनिस्टर. द कॉपी ऑफ द लेटर इज हँडेड ओवर टू द गव्हर्नर. आय हॅव ब्रॉट टू द नोटीस ऑफ द प्रेस अँड प्रेस हॅज ब्रॉट टू द नोटीस ऑफ द गव्हर्नमेंट स्टेटिंग दॅट वॉट ऑस्टेरिटी मेजर्स हॅज टू बी टेकन बाय द गव्हर्नमेंट इन द रिसेंट फ्युचर. अफकोर्स सांगले न्ही. अफकोर्स सगळेचे जाल्यात तूं हे चलतले. हे चलूच शकना, हे चलूच शकना. टोटल हे पार्लायज जातले इन फ्युचर. कितें हा तांचे पळय एक डिसिजन तांणी घेतले की प्रायवेट हेतूंत सगळ्या पगार दी म्हणून सुप्रीम कोर्टान भायर उडयले. अशें भायर पडटले नांगली प्रत्येक कोश, प्रत्येक गोश्ट. खंयचो कोणीय पेमेंट करता तो खंयचो कसो करतलो? ताका एनावळ आसपाक जाय. एनावळूच ना जाल्यार हांव यू वील पे. ना, इट इज नॉट मोर दॅन 300 करोड. आय हॅव ऑलरेडी टोल्ड वॉट इज वॉट ऑस्टेरिटी मेजर. आतां प्रत्येक मंत्र्याक काम ना, प्रत्येक कॉर्पोरेशनाक काम ना. हे कित्याक जाय म्हगेलें काम ना? हें तरी खरें काम ना जाल्यार हें कित्याक जाय? तुमी मागीर सगळें सारकें जाता आसतना 12 न्ही 13 जाता जाल्यार सुद्दां करा न्ही. पूण आतां ना, आतां मायनस जाल्यार इट इज इन करोड्स ऑफ रुपीज. आय हॅव गिवन द एग्जाम्पल. एक सादारण 4 कोटी धरले जाल्यार कितले जाले? 12 ज्यो 48 कोटी. मायनस करतले 7-4 ना ते चालीच म्हणजे दॅट आय हॅव ऑलरेडी टोल्ड. एमजीपीन 3 केल्या 3 जायना जाल्यार 6 करचे तेणी. कितें परत कॉपरेशन कॉपरेशनांत चिंतचे कित्याक जाय ते? वाय यू वॉन्ट वेन देर इज नो वर्क? यू टॅल मी, आय एम आस्किंग यू द क्वेश्चन नाव. बट देर इज अ प्रोविजन लायक दॅट सर. मिनिस्टर 12 आसा तें प्रोविजन म्हणजे दोन सुद्दां. आनी महाराष्ट्रांत ना तर महाराष्ट्रांत सगळे मिनिस्टर हांगा कर्नाटकांत 4 मिनिस्टर घेवन तो काम करता सद्या.
मागीर हांगा खंय मध्य प्रदेशान आठ मिनिस्टर घेवन काम करता. कितें हांव कोणाक आड किंवां हाका म्हणना, सद्या परिस्थिती जशी आयल्या ती ही हॅज टू वर्क, ही हॅज टू टेक अ डिसिजन अनलेस ही टेक. आय एम नॉट अगेन्स्ट ऑफ हीम, ही हॅज टू, ना जाल्यार गोंयचे लोक त्रासांत पडटा. ऑस्टेरिटी मेजर हे गोंया खातीर घेवपाक जाय, तांच्या खातीर न्हय. किंवां हांव तांचे अगेन्स्ट आसा म्हणून उलयना, हांव उलयतां की जाता तितलो फंड्स एवेलेबल कशे करताले, जाता तितले सेवींग कशें करताले तें ताणें सांगचें नाशिल्लें. तांकां दवरून तो कशें सेवींग करता तें जायना न्हय. कालचो रेवेन्यू हांवें पळयलो न्हय कितलो आयलो, तो फाटलो 150 कोटी आयला मार्चाचो. कितें आज आमी मुद्दाम पेपर हाडला, हें कितें आमी गोवा दूतूच हाडला कारण तुमकां एडवर्टायजमेंट बाकीच्यांक मेळना म्हणून आमी मुद्दाम गोवा दूत हाडला. आतां पळया ही एडवर्टायजमेंट आज 200 कोटीची आयल्या काय ना ती. आनी ताचेर आनी एक सांगता तुमकां अपळय की गोवा दूताचेर आयला, बाकीचे गोमंतकाचेर येवना आनी लोकमताचेरूय तुमचे येवना. हांव सर स्पश्ट उलयतां. सो आतां सगळें मेळपाचें तें तांच्याच लोकां खातीर मेळटलें, हें लक्षांत दवर. ही एडवर्टायजमेंटार कुपन रेट कितलो दिला, डू यू नो वॉट इज द कुपन रेट? तुमकां मेळटा 10.5% तुमकां इंट्रस्ट मेळटा, सांगा म्हाका तुमी. हां तुमकां बँके इंट्रस्ट कितलो? हां म्हणजे कोणीच स्टडी करूं ना, हांव उलयतां हें म्हज्या खातीर न्हय, हाचो म्हाका खंयच कितें फायदो. 10.5% इंट्रस्ट मेळटा, सांगा म्हाका तुमकां मेळटा? तुमी फिक्स डिपॉजीट पयशे दवरल्या, आज 10.5 मेळटा हेचेर पळयलां. कमाल रेट दिला पळय, 26% अधिसूचीत रकमेच्या 10% इतक्या कमाल मर्यादेत अस्पर्धात्मक तत्वावर, अस्पर्धात्मक तत्वावर, स्पर्धात्मक नाही अस्पर्धात्मक तत्वावर पात्र व्यक्ती व संस्थांसाठी लिलाव खुला राही 200 कोटीचो. सी 200 कोटी तू काड, तुका परमिशन असा 4500 काढवा आणि तू काढतोय बी, त्याबद्दल दुबाव ना. 4500 नाही आणि 5000 काढल्या सुद्धा काढतो, त्याबद्दलही दुबाव ना. पण वॉट अबाउट कुपन रेट? वॉट इज पी एल आर टुडे? एम पी एल आर आतां पयली पी एल आर इज टुडे एम पी एल, दॅट डिपेंड्स ऑन रिझर्व बँक ऑफ इंडिया. 8:30 मेळपाक जाय म्हज्या बँकेक बॉन्ड, सद्या परिस्थितीत 8:30 मेळपाक जाय. रेवेन्यू आतांच कितें मातसो वाडला म्हणून हेका लागून, आतां तें ओपन केलो म्हणून ह्या दिसांक अडेचशे कोटी. सी पळय हांव तुमकां, म्हाका जें कितें खबर आसा हांव अप्रॉक्सिमेट दिता तुमकां. 250 कोटी हें जालें सॅलरी, 47 कोटी सादारण ते 50 कोटी तुजे पेन्शन, 2 जाले कॉन्ट्रॅक्ट लेबर आनी बाकीचे सादारण 30-40 कोटी, त्या नंतर बाकीचे 10 कोटी, त्या नंतर ह्यो ज्यो डी एस एस आनी बाकीच्यो आसात त्यो 15-16 कोटी. हें सगळें केले नंतर आमकां सादारण 150 कोटी हेचे ते बॉन्ड घेता पळय 2011-12 घेतिल्ले तो इंट्रस्ट आनी रिपेमेंट अशें आमी पेमेंट करपाचे ते पयशे अशें करून आमचे 550 कोटीचे आसपास जाता. वायल्यास जमता 400 कोटी सुद्दां जमना म्हाजे म्हायती प्रमाणे एज ऑन टुडे. आतां एकादलें वाडटलें ओपन जालो. 7th pay सॅलरी जी आसा पळय ती सगळ्या डिपार्टमेंटांनी ना, तेंय हांव तुमच्या लक्षांत हाडटा आसा. हांव ताजेर कांयच उलयना. ऑस्टेरिटी मेजर्स घेता आसतना गव्हर्मेंटाच्या स्टाफाक जर हात लायतले जाल्यार पयलीं आपल्या घरा हात लावपाक जाय, जाल्यारच खरें. घरा हात लायना जाल्यार तुमी दुसऱ्या कशें हात लावंक शकता? आज तुमी 1988 होम स्कीम बंद केली, तुमकां 30 लाख दिले आतां होम. आय एम टॉकिंग अबावट होम. कट करा आमदाराचे 30 लाख रुपये कट कर, आयच्यान बंद कर, लोकांक दिवपाचें ना. हावजींग लोन टू एम एल ए बंद कर. ग्रांडींग रेट खूब आसा दिवूच ना तेज्या दिसांक, तूं काडूच जाय. कार लोन अलावड 1 लाख किलोमिटर जाले बरोबर, देट इज
एक लाख किलोमीटर जाले बरोबर त्या आमदाराक ते लोन आसा तो नवो आमदार जाता ते तो जुनो जरी जालो तो नवो येता पूण नॉट हावसींग हावसींग हें एकदांच आसता हावसींग हें एकदांच घालता कोणीय जर घेतलां आनी जाचें घर आसा आनी ताणें हावसींग घेतलां जाल्यार तो क्रिमिनल जाचें घर आसा आनी ताणें जर हावसींग लोन घेतलां जाल्यार ही इज अ क्रिमिनल इफ यू आस मी ही इज अ क्रिमिनल म्हजो म्हजो हें आय एम नॉट टेकन हावसींग लोन सर वन मोर इशू इज देयर आनी एक आसा म्हणटा या इट इज अ क्रिमिनल जशें गव्हर्मेंटाचे हें आसा रुल्स रेगुलेशनां तातूंत एक मनशाचें जर ऑलरेडी घर आसा जाल्यार ताका हावसींग अलावन्स मेळना हावसींग गव्हर्मेंट बट यू शूड गीव इन रायटींग दॅट आय गॉट ऑलरेडी माय हावस न्हय तें दिवना जाल्यार ताणें जर दिवूच ना ताणें जर हायड केलें आपलें जाल्यार कशें जातलें सो फर्स्ट थींग हांव इतलेंच सांगता हावसींग लोन गव्हर्मेंटाच्या स्टाफाक बंद जावपाच्या पयलीं आपलें हावसींग जें लोन आसा 30 लाख रुपया तें पयलीं बंद करपाची आवश्यकता आसा आनी ती ताणें पयलीं करपाक जाय आशिल्ली हें म्हजें प्रामाणीक मत आमदार आनी मंत्र्यांक जी फेसिलिटी आसा ती पयलीं बंद करात मागीर दुसरें आसा तुमचें कितें मत आसा पे क्वॉरंटायन करपाचें ना हें तांणी पयलीं पसून थारायलां जे गोंयचे लोक आसा तांकां तर करपाकूच ना वयल्यान कोवीड टॅस्ट आसा ती फ्री करपाची पयलें डिसिजन तांचें तें तांणी चेंज केलां बोटीर सावन येता तांकां ना न्हय बोटीर सावन येता तांचे काही गोश्टी आसा आमचे जर पासपोर्ट ना जाल्यार प्रॉब्लेम आसा इंडियन पासपोर्ट नाशिल्ले प्रॉब्लेम आसा इंडियन पासपोर्ट आशिल्ल्या इंडियन हें आसल्यार म्हाका दिसना न्हय हांव तुका म्हाका ओवरसीज लागना म्हाका ओवरसीज लागना जो गोंयकार आसा पळय ताका पेड क्वॉरंटायन आसपाक जाय तो खंयी आसूं गोंयकार हो गोंयकार ताणें जर दुसरी सिटिजनशीप घेतल्या ग्रीन घेतल्या यु एस ए वचून ग्रीन सिटिजन ही हॅज टू पे ग्रीन कार्ड घेतलां जाल्यार ही हॅज टू पे Thank you.